नाशिकरोडच्या देवळाली गावातील श्री म्हसोबा महाराज यात्रा 26 फेब्रुवारीपासून होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवामध्ये दूध अभिषेक, मांडवढाळे, सत्यनारायण पूजा आणि यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट शांतनाबापू कदम यांनी माहिती दिली. आम्ही असं ठरवलं आणि त्याप्रमाणे एक मीटिंग घेतली आणि मीटिंगमध्ये ही यात्रा अशा पद्धतीने साजरी करायची, भव्य आणि दिव्य प्रमाणात आम्हाला यात्रा करायची, त्याप्रमाणे आम्ही एक आराखडा केला. त्याप्रमाणे सुरुवातीच्या जे माया जे मंडळ चंद्रकोटी आणि उपस्थित पूर्ण केलेले आहे. त्या ठिकाणी आम्हाला पदाधिकाऱ्यांचं अतिशय मोलाचं सहकार्य झालेलं आहे. त्या ठिकाणी यात्रा मोठ्या प्रमाणात चालतात. पंचायतीने सकाळी सहा या ठिकाणी देवाची आरती होईल. त्याचे देवाचं त्या ठिकाणी पूजा होईल, त्या ठिकाणी अभिषेक होईल. अभिषेकाकरता या ठिकाणी उमेश जाधव आणि सुंदर जाधव, योगेश पाडेकर, जयश्री पाडेकर यांचा या प्रसंगी उपाध्यक्ष प्रदीप देशमुख, कार्याध्यक्ष बाळनाथ सरोदे, वृंदा पाटोळे, शिवाजी लवटे, राजेंद्र गायकवाड, पुजारी संतोष माळवे, सूर्यकांत गाडगे, कैलास चव्हाण, संपत खोली, प्रमोद बुवा, जयंत गाडेकर, मंगेश गीते, राजू लवटे, दीपक लवटे, सुनील गायकवाड उपस्थित होते. प्रशांत जेजूरकर, दिशानूर, नाशिक रोड.